कौन हाँ कार्यक्रम त्यामुळे भक्ती शक्ती महाराष्ट्रातले जी मुख्य प्रतीक आहे मी पुष्करला असताना मला एक मेसेज आला, तो मेसेज होता कर्नाटकातल्या प्रकरणाचा फार मोठा. मी एकदा अपसेट झालो, सुरू झालेला आहे आता केरळनं. बघा आजच्या सनातन प्रभातकडे बातमी आहे, केरळनं ही नाव. केरळमध्ये बरेच विषय निर्णय खूप चाललेले आहेत, खूप लोक देतात. तुम्हाला जे योग्य वाटतं ते मी देऊ शकतो, आम्ही तेही दान करणार आहोत. तुमचं स्पेस लगेच म्हणजे जागा पण असली पाहिजे, सगळ्यात सगळे लोक नाही जाऊ शकत. मोठ्या स्वरूपात आहे, एक छोट्या स्वरूपात नाही. आम्ही तर ती आदल्या दिवशी ती त्या आत पोसून ठेवणार. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. ठीक ओके. सुमारे 500 वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा जेव्हा या ठिकाणी या श्री राम मंदिराचं भूमिपूजन आणि शिलान्यास कार्य आरंभ होतो आहे, तेव्हा प्रत्येकाचं अंतःकरण पुलकित होणं हे स्वाभाविक आहे. छत्रपती शिवाजी महाराज असोत, धर्मवीर श्री संभाजी महाराज असोत, चाहे महाराणा प्रताप असोत, चाहे गुरु गोविंद सिंग असोत, या सर्वांची भगवान रामचंद्रांच्याबद्दल अपार श्रद्धा होती. आणि म्हणून देशातल्या कानाकोपऱ्यातल्या तीर्थांच्यामधनं आणि वीरभूमींच्यामधनं अशा प्रकारची पवित्र मृत्तिका त्या ठिकाणी लोक स्वतःहून पाठवत आहेत, याचा अर्थच असा आहे की राष्ट्रीय चेतनेचं ते केंद्र आहे, राष्ट्रीय श्रद्धेचं ते केंद्र आहे. आणि या क्षणी धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यस्थळावरून आलेली ही मृत्तिका स्वीकारताना मला आनंदही होतो आहे, अंतःकरण भरून येत आहे. धर्माकरता कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, धर्माकरता कसं मरावं हे धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवलं, आणि या सर्वांच्या समोर भगवान श्री राम होते. तेव्हा रायगडावरनं आलेली आणि या वडूत आलेली ही मृत्तिका त्या ठिकाणी अर्पित करताना महाराष्ट्राची श्रद्धा भगवान रामरायाच्या चरणी अर्पित करण्याचा आनंद मला मिळेल, त्याचं समाधान मला प्राप्त होईल. आणि मी कल्पनाच करत राहतो की आमच्या या पिढ्यांच्यामधनं होऊन गेलेल्या सगळ्या लक्षावधी वीरांना आणि जे त्या ठिकाणी जाऊन आत्मार्पण करू शकले नाही पण प्रभू रामचंद्राचं मंदिर आमच्या डोळ्यांनी आम्हाला बघता यावं अशा प्रकारची स्वप्न पाहत निघून गेले अशा सर्वांच्या आत्म्यांना आज किती आनंद होत असणार आहे. निलेश भिसे, हिंदू जागरण मंच, पुणे शहर प्रमुख.
हिंदू जागरण मंचाच्या वतीने आज श्री क्षेत्र वडू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ येथील मृदा पवित्र माती ही श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनासाठी आम्ही परमपूजनीय गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द केली। याच्या पाठीमागे हिंदू जागरण मंचाची भावना ही आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी जसं हिंदू धर्मासाठी बलिदान केलं, काही झालं तरी हिंदुत्वाच्या बाबतीत त्यांनी तडजोड केली नाही, त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष श्रीराम जन्मभूमी आंदोलन हे हिंदू समाज करत होता आणि आज इतक्या वर्षानंतर हिंदू समाजाला यश आलेलं आहे। या आंदोलनामध्ये अनेक कालसेवकांनी अनेक रामसेवकांनी बलिदान दिलेलं आहे। काही जण असं विचारतात की छत्रपती संभाजी महाराज आणि प्रभू श्री रामचंद्र हे तुम्ही कसं काय रिलेट करताय, यांचा संदर्भ काय, तर मला असं सांगावंसं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये प्रभू श्री रामचंद्रांबद्दल त्यांची भक्ती ही जागोजागी आपल्याला बघायला मिळेल। संभाजी महाराजांची जर का युद्धनीती आपण बघितलीत तर ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राने लंका जिंकण्यासाठी सागरावर सेतू बांधला होता, त्याच पद्धतीमध्ये जंजिराच्या सिद्धीला ठोकण्यासाठी संभाजी महाराजांनी देखील सागरावर सेतू बांधला होता। त्यामुळे संभाजी महाराज आणि प्रभू श्री रामचंद्र यांचं घट्ट नातं आहे। संभाजी महाराजांची प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रती अपार अशी निष्ठा होती हे आपल्याला जागोजागी बघायला मिळतं। म्हणून आम्ही हिंदू जागरण मंचाच्या वतीने श्री क्षेत्र वडू येथून पवित्र मृदा आज गुरुजींकडे दिलेली आहे, परमपूजनीय गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे।